आता या विशेष बातमीपत्राची सुरुवात करूयात। मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती, मात्र आता 7 वर्ष उलटून देखील हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही। काय आहे हा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आणि तो मराठवाड्यासाठी नेमका का महत्वाचा आहे पाहूयात। दुष्काळ हा जणू मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे। मराठवाड्याची तहान भागवण्याकरता मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना आखण्यात आली होती। त्यानुसार 2016 मध्ये या प्रकल्पाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती। आता पुन्हा एकदा या प्रकल्पावरून राजकारण पेटलंय। शनिवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्तानं हा प्रकल्प चर्चेत आला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पावरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। वॉटर ग्रीडचा आपण त्यावेळेस मान्यता दिली होती, आपल्याला माहिती आहे 8 पैकी 7 जिल्ह्यांचे आपण त्याचे टेंडर देखील काढले होते आणि कामही सुरू केलं होतं काही एका जिल्ह्याचं। दुर्दैवाने माननीय जे आता प्रश्न विचारत आहेत त्याच माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने वॉटर ग्रीडचा खून केला आणि त्याचा मुद्दा पाडला, त्याच्यामुळे आता त्याच्या संदर्भात ते कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात हे मला माहिती नाही। मराठवाडा वॉटर ग्रीड हा देवेंद्र फडणवीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो। या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील 11 धरणं एकमेकांशी लूप पद्धतीनं जोडली जाणार आहे। त्याकरता 1330 किलोमीटर पाईपलाईन टाकली जाणार आहे। लूप पद्धतीमुळे एखाद्या धरणात पाणी उपलब्ध नसल्यास इतर धरणातून पाणी घेणं शक्य होणार आहे। लूप पद्धतीमुळे केवळ उताराच्या दिशेनंच पाणी नव्हे तर उलट दिशेनंही पाणी नेता येणार आहे। या योजनेकरता फडणवीस सरकारनं 21 फेब्रुवारी 2018 ला इस्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्राईज कंपनी सोबत करार केला। मराठवाडा वॉटर ग्रीडमुळे मराठवाड्यातील 79 शहरं 76 तालुके आणि 12,978 गावांची तहान भागवली जाणार आहे। या महत्वाकांक्षी प्रकल्पाकरता अंदाजे 15,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, पण गेल्या 7 वर्षात या प्रकल्पाला म्हणावी तितकी गती मिळालेली नाही, त्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। तुम्ही तो ओव्हरऑल मराठवाड्याचाच खून करण्याचा प्रयत्न करताय अशा प्रकारचा आरोप मी करेल। मराठवाड्यातील जनतेच्या आशा अपेक्षा आकांक्षाचा पूर्णपणे खून हे सरकार करतय आताच असं मी स्पष्टपणे म्हणेल। मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मराठवाड्याची तहान भागवणारी असली तरी काही तांत्रिक मुद्द्यांवर शंका उपस्थित करण्यात आली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विजेच्या उपलब्धतेबाबत शंका उपस्थित केली, त्यावरून बराच राजकीय गदारोळ झाला होता। आता राज्यात सत्तांतरानंतर पुन्हा एकदा मराठवाडा वॉटर ग्रीडला चालना मिळेल अशी मराठवाड्यातील जनतेला अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत। राज्य सरकारनं मराठवाड्यासाठी 59,000 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे। सिंचनासह विविध प्रकल्पांसाठी सरकारनं आर्थिक तरतूद केली आहे। मराठवाड्यातील सिंचनासाठी 14,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि तसंच क्रीडा आणि कृषीसाठी देखील भरघोस निधी देण्यात आलेला आहे। दरम्यान सरकारच्या घोषणांवर विरोधकांनी टीका केली आहे। सरकारच्या या केवळ थापा असल्याची टीका केलेली आहे अंबादास दानवे यांनी, पाहूयात। दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्याकरता राज्य सरकार कोणती घोषणा करणार याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलं। शनिवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याकरता मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांची घोषणा केली। शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाणी पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून 35 सिंचन प्रकल्प त्याला आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली। यापूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये किती मान्यता मिळाली ते आपल्याला माहीत आहे, त्यामुळे फक्त आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही त्याची अंमलबजावणी करतो। कृष्णा मराठवाडा प्रकल्प टप्पा 1 पूर्ण करण्यासाठी 4,817 कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले, त्यापैकी 3,680 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि आता जवळपास 2,726 हेक्टर सिंचन क्षमता
ही त्या ठिकाणी तयार होते आहे। मराठवाड्यात जलसिंचनाकरता 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली, त्याकरता 13,677 कोटींच्या सुधारित वाढीव खर्चाला मंजुरी देण्यात आली। शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 12,938 कोटी, नियोजन 1608 कोटी, परिवहन 1128 कोटी, पशुसंवर्धन विभागाकरता 3318 कोटी, ग्रामविकास 1291 कोटी, क्रीडा विभाग 696 कोटी, गृह विभाग 684 कोटी, कृषी विभाग 709 कोटी, वैद्यकीय शिक्षण 498 कोटी, महिला आणि बालविकास 386 कोटी, शालेय शिक्षण 490 कोटी, सामान्य प्रशासन 287 कोटी, नगर विकास 281 कोटी, सांस्कृतिक कार्य विभाग 253 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। याशिवाय सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, मदत आणि पुनर्वसन, वन, महसूल, उद्योग, वस्त्रोद्योग, कौशल्य विभाग, विधी आणि न्याय विभाग याकरताही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। राज्य सरकारनं मराठवाड्याकरता एकूण 59,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय। एक 50-60 मिनिटाच्या मीटिंगासाठी मंत्रिमंडळाच्या जवळपास शेकडो कोटी रुपये खर्च केले गेले आणि निव्वळ पुन्हा बोलघेवड्या घोषणा थापा या मंत्रिमंडळानं या ठिकाणी मराठवाड्यासाठी देऊन गेलेले आहेत। मराठवाडा मुक्ती संग्रामच्या 75व्या वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली, त्यामुळे या बैठकीला वेगळं राजकीय महत्व प्राप्त झालं होतं। तसंच सरकार मराठवाड्याकरता कोणत्या घोषणा करणार यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगलं होतं। आता राज्य सरकारनं मराठवाड्याकरता 59,000 कोटींची घोषणा केली आहे, पण त्याची प्रत्यक्षात किती आणि कशी अंमलबजावणी होणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत। तर छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता दिनानिमित्त मंत्रिमंडळाची एक दिवसीय बैठक पार पडली, मात्र दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये पंचतारांकित निवासाचा मुद्दा हा चांगलाच गाजला होता। विरोधकांच्या तीव्र आक्षेपानंतर अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना शासकीय विश्रामगृहाचा सहारा घ्यावा लागला। पाहुयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये नव्हे तर शासकीय सुभेदारी विश्रामगृहामध्ये राहिलोय असं म्हटलं होतं। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता दिनानिमित्त मंत्रिमंडळाची एक दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगरात पार पडली। तब्बल 7 वर्षांनंतर मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरात झाली। राज्यात एकीकडे दुष्काळाचं सावट असताना मंत्र्यांच्या राहण्याकरता मोठा खर्च होत असल्यानं विरोधकांकडून टीकेचे बाण सोडले जात होते। शुक्रवारपासूनच विरोधकांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थान आणि खानपानावर केल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चावर संताप व्यक्त करत जाब विचारला होता। संजय राऊतांनी शनिवारी पुन्हा राज्य सरकारवर हल्ला बोल केला। याचा अर्थ असा नाही की आम्ही म्हणत की संभाजीनगरच्या पुलाखाली बैठक घ्या मंत्रिमंडळाची, एखाद्या लॉजवर बैठक घ्या, रस्त्यावर घ्या असं मी म्हणत, पण तिजोरीच खडखडाट। मी आज वाचलं की काही वरिष्ठ मंत्र्यांना त्यांच्या मनासारखे सूट्स मिळाले नाहीत म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झाप झाप झापलाय। तुम्ही त्या सूटमध्ये आराम करायला आला आहात, लोकांचे प्रश्न सोडवायला आला। संजय राऊतांची श्री ओढत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही या पंचतारांकित निवासस्थानावर केल्या गेलेल्या खर्चाचा निषेध व्यक्त केला। 5-स्टार हॉटेलमध्ये यांचं मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा जो निर्णय केला, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचा निर्णय केला, त्याचा आम्ही निषेध करतो। त्यावर आता कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं। छत्रपती संभाजीनगर शहरात एकूण येणाऱ्या सगळ्या मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकेल असं कुठलंही शासकीय गेस्ट हाऊस नाही। ज्यावेळी अशी व्यवस्था होणारी सरकारी यंत्रणा कुठेच नसेल तर स्वाभाविक सरकारला येणाऱ्या सगळ्या मंत्र्यांची व्यवस्था कुठेतरी हॉटेलमध्येच करावी लागते। शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शासकीय सुभेदार विश्रामगृहात मुक्काम केलेला। छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढं मोठं असं गेस्ट हाऊस नाहीच आहे,
की एकूण येणाऱ्या सर्व मंत्र्यांची व्यवस्था होईल आणि ज्या वेळेस अशी व्यवस्था होणारी सरकारी यंत्रणा जर कुठंच नसेल तर अशा वेळेला स्वाभाविक आहे की सरकारला त्या येणाऱ्या सर्व मंत्र्यांची ही व्यवस्था कुठेतरी हॉटेलमध्येच करावी लागेल. दुष्काळग्रस्त मराठवाड्यावर सरकारनं हजारो कोटीच्या पॅकेजची घोषणा करून दिलासा जरी दिला असला तरी या बैठकीतील पंचतारांकित निवासाचा मुद्दा मात्र चांगलाच तापलेला बघायला मिळाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराचा विषय अखेर मार्गी लागलेला आहे. या संदर्भातील अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण आता संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी याविरोधात पुन्हा कोर्टात जाण्याची भूमिका जाहीर केल्यानं नामांतरावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाहुयात. संभाजीनगर आणि धाराशिव राजपत्रात नामांतर प्रक्रिया पूर्ण, फलकांचं अनावरण, खासदार जलील यांचा कोर्टात जाण्याचा इशारा, नामांतरावरून पुन्हा राजकारण तापलं. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामकरण फलकांचं अनावरण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री उपस्थित होते. खरं तर नामांतराविरोधात आधीच कोर्टात याचिका दाखल आहे, पण आता खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा या विरोधात कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे. आता कोर्टाचा जे निर्णय आहे ते आम्हाला मान्य असणार आहे, पण कोर्टाचा निर्णय येण्याच्या अगोदर अशा प्रकारचं काम करणं मला वाटतं की चुकीचं आहे. टीआर सुद्धा काढलं, टीआर काढलेलं आहे, पण कोर्टामध्ये निर्णय आहे ना, कोर्टाने निर्णय दिलेला आहे का नाही दिलेला आहे, मग तरी सुद्धा तुम्ही हे का करत आहे हे प्रश्न त्यांनीच. आता कोर्टात तुम्हाला जोरदार बाजू मांडायची. नक्की 100% आमचा विश्वास आहे कोर्टावर. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका आणि गाव अशी नामकरणाची अंतिम अधिसूचना महसूल विभागामार्फत काढून ती महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्यानं आता आधीचे औरंगाबाद आणि उस्मानाबाद ही नावं नामशेष झाली आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार निशाणा साधलाय. खरं तर संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळातच झाला होता. सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारनं संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा नामविस्तार केला. आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर राजपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळे या नामांतराला कायदेशीर महत्व प्राप्त झालंय. त्यामुळे आता नामांतर विरोधी याचिका किती परिणामकारक ठरतील हा प्रश्नच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यावर लक्ष द्यावं यासाठी शिक्षकांना वर्गात मोबाईल नेण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. नेमका हा उपक्रम आहे तरी काय, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. शासनानं महापालिकेच्या शाळा अति अद्ययावत, परिपूर्ण आणि स्मार्ट करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु नाशिक महानगरपालिकेचं शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी डीबी पाटील यांनी मात्र शिक्षकांवर मोबाईल बंदी घातली आहे. नाशिक महापालिकेच्या 100 अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन तासिकेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यात कुठलाही व्यत्यय येऊ नये यासाठी हा निर्णय घेतलाय. शिक्षकांना सुद्धा बंदी केलेली आहे, मोबाईल अलाव केलेले नाही आणि त्याची आता आवश्यकता नाही. आणि जेव्हा खरोखर विद्यार्थ्यांना आवश्यकता असेल त्यावेळेस मुख्याध्यापकाची पूर्वपरवानगी घेतल्यानंतर शिक्षकांना तो मोबाईल वापरता येईल आणि एकदा त्यांचं काम संपलं की पुन्हा मुख्याध्यापकांच्या ताब्यात तो मोबाईल द्यायचा. शिक्षकांना परवानगीनं मोबाईलचा वापर करता येईल, पण तो फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काही दाखवण्यासाठी. यासाठी मुख्याध्यापकांची पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक असेल. या मोबाईल बंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी केंद्र प्रमुखांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. हे केंद्र प्रमुख कुठल्या वर्गात काय चालू आहे, मोबाईलचा वापर बंद आहे का, याचं निरीक्षण करणार आहे.
एखाद्या शिक्षकाला शैक्षणिक वापर म्हणून जर मोबाईलचा वापर करायचा असेल तर मुख्याध्यापकाच्या परवानगीने तो मोबाईल आम्ही त्यांना वापरण्यास देतो. त्याशिवाय साहेबांच्या या उपक्रमांतर्गत 7 ते 9 या काळामध्ये टी व्ही व मोबाईल बंद याच्या ह्याही उपक्रमांतर्गत आम्ही सर्व शिक्षकांच्या मदतीने खात्री करून घेत असतो. विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकांना मोबाईल बंदी असेल, पण या कालावधी शिक्षकांना काही महत्त्वाचं काम असल्यास किंवा अतिमहत्त्वाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मोबाईलवरून संपर्क करता येईल. त्यामुळे मनपा शाळेतले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मुख्याध्यापकांचा मोबाईल हाच संपर्काचं साधन असेल. शासनाने आम्हाला साहित्य उपलब्ध करून दिलेले स्मार्ट बोर्ड असेल किंवा स्मार्ट टी व्ही असेल हे आमच्या वर्गात आधीच उपलब्ध आहे. त्यामुळे आम्हाला शिकवण्यासाठी जे ऑनलाईन माध्यम आहे ते उपलब्ध आहे आणि मोबाईल बंदी हा नक्कीच स्तुत्य उपक्रम मी म्हणेल. जर तुम्हाला मोबाईल वापरायचा असेल शिक्षणासाठी फक्त, म्हणजे मुलांसाठी जर मोबाईल वापरायचा असेल तर त्यावेळी तुम्ही मुख्याध्यापकाची परवानगी घेऊन तुम्ही तो मोबाईल वापरू शकतात. म्हणजे असा हा उपक्रम दोन्ही बाजू आहेत आणि खूप छान उपक्रम आहे. तसा शाळेत शिक्षक आल्यानंतर त्यांचा मोबाईल जमा करताना किंवा परत जाताना नोंद केली जाईल. त्याप्रमाणे शिकवताना मोबाईलची गरज भासल्यास मुख्याध्यापकाच्या पूर्व परवानगीनं मोबाईल घेताना आणि परत घेताना देखील त्याची नोंद होणार आहे. शालेय शिक्षण विभागानं सरकारच्या 2004 आणि त्यानंतर 18 फेब्रुवारी 2009 साली जारी केलेल्या नियमानुसार हे आदेश देण्यात आले. त्यामुळे आता या मोबाईल बंदीचा खरंच महापालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर येत्या 18 सप्टेंबरला नवी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. या घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा फरक पडू शकतो, परिणाम होऊ शकतो. पाहूयात त्याविषयी अधिक. शिवसेना ठाकरेंची की शिंदेची? सुप्रीम कोर्टात 2 याचिकांवर सुनावणी. पक्षचिन्हाबाबत 18 सप्टेंबरला निर्णय. सुप्रीम कोर्टात सोमवारी शिवसेनेच्या 2 मोठ्या सुनावणी पार पडणार आहेत. शिवसेना पक्षचिन्हाबाबत 18 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यांच्या पुनर्विचार याचिकेवर सुद्धा 18 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना आता सुप्रीम कोर्टात या प्रकरणी काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. निर्णयाआधी दोन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. जस्टिस चंद्रचूड म्हणले 5 खंडपीठाचं जे न्यायमूर्ती खंडपीठ आहे त्यांनी सांगितलं, त्यांनी स्पष्ट सांगितलं एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी झालेली निवड ही बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद बेकायदेशीर. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदेंच्या शिवसेनेला दिला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. कोणी कितीही याचिका दाखल केल्या तरी सुप्रीम कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे, सत्याचाच विजय होईल असं स्पष्ट केलंय उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी. सुप्रीम कोर्टामध्ये जरी याची आता सुनावणी सुरू होणार असली तरी सुद्धा आमची जी न्यायाची बाजू आहे ती आमची बाजू आम्ही मांडू. माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं काय काय गोष्टी तपासल्या, काय संदर्भ पाहिले, ते सगळं माननीय केंद्रीय निवडणूक आयोग सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडले. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजवळ धनुष्यबाण आणि शिवसेना नाव कायम राहील असा विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केला. कोर्टामध्ये जी निवडणूक आयोगाची बाजू मांडायची आहे ती निवडणूक आयोग निश्चितपणे मांडेल आणि मला विश्वास आहे की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे शिंदे साहेबांकडेच धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव ठेवल असा माझा ठाम विश्वास आहे. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबतच्या सर्व चर्चा थांबल्या होत्या, पण आता पुन्हा एकदा याबाबत चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. या सुनावणीकडे ठाकरे शिंदेंसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय, त्यामुळे या सुनावणीत सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यावरच भविष्यातलं राजकारण आणखी कुठलं वळण घेतं हेही कळेल. ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणी करता यशवंत सेनेचे कार्यकर्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी जेवढी इथं आमरण उपोषणाकरता बसलेले आहेत. या उपोषणावरून पुन्हा एकदा आमदार रोहित पवार आणि राम शिंदे आमने सामने आले. पण या उपोषणामुळे राम शिंदेंची मात्र चांगलीच कोंडी झालेली आहे, अडचण झालेली आहे. पाहूया याविषयी विशेष. राम शिंदे रोहित पवार आमने सामने. धनगर आरक्षणावरून सामना, उपोषणामुळे राम शिंदेंची कोंडी. राज्यात मराठा आरक्षणासाठी तब्बल 17 दिवसांकरता उपोषण करणाऱ्या जालन्यातल्या अंतरवाली सराठी इथल्या मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण नुकतंच संपलं. मराठा बांधवांसाठी त्यांनी एक नवा किरण दाखवलाय. सरकारकडून सुद्धा त्यांना आश्वस्त करण्यात आलं. पण दुसरीकडे ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय. तर संविधानामध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलेलं असूनही 70 वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होत नाही. अनेक वर्ष संघर्ष करून सुद्धा सरकार त्याबद्दल गंभीर नसल्याचा आरोप धनगर समाजाकडून सातत्यानं होत आलाय. गेल्या 10 दिवसांपासून अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चौंडी इथे धनगर बांधव उपोषणाला बसलेत. आमदार राम शिंदे यांनी 4 वेळेला उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सुद्धा अद्याप तोडगा निघालेला नाही. मी तातडीनं आज मुक्कामालाच बरेच मंत्री येणार आहेत, त्यामुळे ही व्यथा आणि हा प्रश्न घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. लवकरात लवकर बैठक घेऊन याच्यावरती तोडगा काढावा या संदर्भामध्ये मी आज संभाजीनगरला माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सदस्याची भेट घेऊन चर्चा करणार. धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी भाजपची इच्छाशक्ती दिसत नाही, किंवा भाजपला धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटावा असं वाटत नाही असा थेट आरोप रोहित पवार यांनी केलाय. धनगर आरक्षणाचा विषय हा सोडवावा असं भाजपच्या सरकारला वाटत नसावं. तसंच माजी मंत्री हे त्याच गावचे आहेत, म्हणजे कुठेतरी त्यांचं वजन किती हे बघितलं पाहिजे. ते इच्छाशक्ती पाहिजे की धनगर आरक्षणाचा विषय सुटावा. ती इच्छाशक्ती कदाचित राम शिंदेंमध्ये दिसत नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेले यशवंत सेनेचे कार्यकर्ते गेल्या 10 दिवसांपासून उपोषणाला बसलेत. मात्र रोहित पवार, राम शिंदे, सुप्रिया सुळे यांच्याशिवाय एकही मोठा नेता न फिरकल्यानं आंदोलनकर्त्यांमध्ये संताप आहे. अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा होता, मात्र त्यांनी सुद्धा अचानक दौरा रद्द केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. शेवटी प्रश्न कुठलाही असो, राजकारणी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत एवढं मात्र खरं. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. छत्रपती संभाजीनगर मधील कॅबिनेट बैठकीतील निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं आपण सगळे बघतोय. या ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर निशाणा साधला, त्यामुळे पुन्हा एकदा राऊत विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगल्याचं बघायला मिळालं. मी पत्रकार आहे, मी वार्ताहर सुद्धा आहे, माझी सुरुवातच त्यापासून झाली. माझी इच्छा झाली तर मी जाईन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रंगलेला हा कलगीतुरा. महायुती सरकारनं शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीत मराठवाड्याच्या विविध योजनांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याचा आरोप करत राऊतांनी थेट सरकारच्या पत्रकार परिषदेत जाण्याचा इशारा दिला. मी संपादक आहे आणि या महाराष्ट्रात सगळ्यात ज्येष्ठ संपादक. मी पत्रकार आहे, मी वार्ताहर सुद्धा आहे, माझी सुरुवातच त्यापासून झाली. माझी इच्छा झाली तर मी जाईन, पण मला अडवायचा प्रयत्न होईल आणि मला गोंधळ नको. संजय राऊतांच्या या इशाऱ्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिलं. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंनी राऊतांचं स्वागत करू म्हटलं, तर नितेश राणांनी नेहमीप्रमाणे पुन्हा ठाकरेंना यात ओढलं. संजय राजाराम राऊत कुठेतरी बोलला की मी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार म्हणून जाऊन बसणार आणि प्रश्न विचारणार. आमच्याकडे पण प्रहार वृत्तपत्र आहे, आम्ही पण आमच्या संपादकाला घेऊन मी पण उद्धव ठाकरेच्या मग पत्रकार परिषदेमध्ये जाऊन बसणार, आदित्य ठाकरेच्या पत्रकार परिषदेमध्ये जाऊन बसणार आणि मी पण त्याला प्रश्न विचारणार की नेमकं तुम्ही महाविकास आघाडीच्या टायमाला वेळेस
तुम्ही महाराष्ट्रामध्ये केलेला भ्रष्टाचार तो का केला? पण इशारा दिल्याप्रमाणे संजय राऊत काही मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आलेच नाही. असं असलं तरी मुख्यमंत्री मात्र त्यांच्या शैलीत राऊतांना चिमटा काढायला विसरले नाही. पण शांत राहतील ते संजय राऊत कसले? मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिलं. आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप राऊतांनी केला. आपल्या मराठीमध्ये एक गण आहे पठ्ठे बापूरावांचा, झाला एक वक झाला इथे फार्स मंत्रिमंडळ बैठकीचा, आणि आपले ताफे आले तसे ताफे गेले, प्रचंड प्रमाणात पैसा खर्च झाला, हिशोब द्या. एकंदरीतच संभाजीनगर मधील कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांवर चर्चा होणं गरजेचं होतं. पण संभाजीनगरमध्येही मुंबईप्रमाणे राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उठल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधलं हे वाकयुद्ध थांबणार आहे की नाही, की प्रत्येक मुद्द्यावर असंच राजकारण होत राहणार आहे, हा सवाल आज सामान्य माणसाला पडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारनं मराठवाड्याकरता 59,000 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. सिंचनासह विविध प्रकल्पांकरता सरकारनं आर्थिक तरतूद केली आहे. मराठवाड्यातील सिंचनासाठी 14,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसंच क्रीडा आणि कृषीसाठी देखील भरघोस निधी देण्यात आलाय. दरम्यान सरकारच्या घोषणांवर विरोधकांनी टीका केली. सरकारच्या या केवळ थापा आहेत अशी टीका करण्यात आली. अंबादास दानवे यांचीही बोचरी टीका होती. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याकरता राज्य सरकार कोणती घोषणा करणार याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलं होतं. शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याकरता मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांची घोषणा केली. शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाणी पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून 35 सिंचन प्रकल्प त्याला आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. यापूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये किती मान्यता मिळाली ते आपल्याला माहीत आहे. त्यामुळे फक्त आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही, त्याची अंमलबजावणी करतो. कृष्णा मराठवाडा प्रकल्प टप्पा 1 पूर्ण करण्यासाठी 4,817 कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले, त्यापैकी 3,680 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. आणि आता जवळपास 2,726 हेक्टर सिंचन क्षमता ही त्या ठिकाणी तयार होते आहे. मराठवाड्यात जलसिंचनाकरता 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्याकरता 13,677 कोटींच्या सुधारित वाढीव खर्चाला मंजुरी देण्यात आली. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 12,938 कोटी, नियोजन 1,608 कोटी, परिवहन 1,128 कोटी, पशुसंवर्धन विभागाकरता 3,318 कोटी, ग्रामविकास 1,291 कोटी, क्रीडा विभाग 696 कोटी, गृह विभाग 684 कोटी, कृषी विभाग 709 कोटी, वैद्यकीय शिक्षण 498 कोटी, महिला आणि बालविकास 386 कोटी, शालेय शिक्षण 490 कोटी, सामान्य प्रशासन 287 कोटी, नगरविकास 281 कोटी, सांस्कृतिक कार्य विभाग 253 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. याशिवाय सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, मदत आणि पुनर्वसन, वन, महसूल, उद्योग, वस्त्रोद्योग, कौशल्य विभाग, विधी आणि न्याय विभाग याकरताही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारनं मराठवाड्याकरता 59,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय. तर हे सरकार आल्यावर आम्ही पुन्हा केंद्राशी चर्चा केली. एक 50-60 मिनिटाच्या मिटिंगसाठी मंत्रिमंडळाच्या जवळपास 100 कोटी रुपये खर्च केले गेले, आणि निव्वळ पुन्हा बोलघेवड्या घोषणा थापा या मंत्रिमंडळानं या ठिकाणी मराठवाड्यासाठी देऊन गेलेले. मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या 75व्या वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्यामुळे या बैठकीला वेगळं राजकीय महत्व प्राप्त झालं होतं. तसंच सरकार मराठवाड्याकरता कोणत्या घोषणा करणार यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगलं होतं.
आता राज्य सरकारनं मराठवाड्याकरता 59,000 कोटींची घोषणा केली आहे, पण त्याची प्रत्यक्षात किती आणि कशी अंमलबजावणी होणार हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. मराठवाड्यातलाच अजून एक महत्वाचा मुद्दा, मराठवाड्याची तहान भागवण्याकरता मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती, पण आता 7 वर्ष उलटूनही हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. काय आहे हा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आणि तो मराठवाड्याकरता कसा महत्वाचा आहे जाणून घेऊयात. दुष्काळ हा जणू मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. मराठवाड्याची तहान भागवण्याकरता मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार 2016 या प्रकल्पाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. आता पुन्हा एकदा या प्रकल्पावरून राजकारण पेटलंय. शनिवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्तानं हा प्रकल्प चर्चेत आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पावरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. वॉटर ग्रीडचा आपण त्यावेळेस मान्यता दिली होती, आपल्याला माहिती आहे 8 पैकी 7 जिल्ह्यांचे आपण त्याचे टेंडर देखील काढले होते आणि कामही सुरू केलं होतं काही एका जिल्ह्याचं. दुर्दैवाने माननीय जे आता प्रश्न विचारत आहेत त्याच माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने वॉटर ग्रीडचा खून केला आणि त्याचा मुद्दा पाडला, त्याच्यामुळे आता त्याच्या संदर्भात ते कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात हे मला माहिती नाही. मराठवाडा वॉटर ग्रीड हा देवेंद्र फडणवीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील 11 धरणं एकमेकांशी लूप पद्धतीनं जोडली जाणार आहे. त्याकरता 1,330 किलोमीटर पाईपलाईन टाकली जाणार आहे. लूप पद्धतीमुळे एखाद्या धरणात पाणी उपलब्ध नसल्यास इतर धरणातून पाणी घेणं शक्य होणार आहे. लूप पद्धतीमुळे केवळ उताराच्या दिशेनंच पाणी नव्हे तर उलट दिशेनंही पाणी नेता येणार आहे. या योजनेकरता फडणवीस सरकारनं 21 फेब्रुवारी 2018 इस्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्राईज कंपनी सोबत करार केला. मराठवाडा वॉटर ग्रीडमुळे मराठवाड्यातील 79 शहरं 76 तालुके आणि 12,978 गावांची तहान भागवली जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाकरता अंदाजे 15,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, पण गेल्या 7 वर्षात या प्रकल्पाला म्हणावी तितकी गती मिळालेली नाही, त्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तुम्ही तो ओव्हरऑल मराठवाड्याचाच खून करण्याचा प्रयत्न करताय अशा प्रकारचा आरोप मी करेल. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा या मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता दिनानिमित्त मंत्रिमंडळाची एक दिवसाची बैठक पार पडली, पण दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये पंचतारांकित निवासाचा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधकांच्या तीव्र आक्षेपानंतर अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना शासकीय विश्रामगृहाचा सहारा घ्यावा लागला. शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये नव्हे तर शासकीय सुभेदारी विश्रामगृहामध्ये राहिलोय असं म्हटलं होतं. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता दिनानिमित्त मंत्रिमंडळाची एक दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगरात पार पडली. तब्बल 7 वर्षांनंतर मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरात झडली. राज्यात एकीकडे दुष्काळाचं सावट असताना मंत्र्यांच्या राहण्याकरता मोठा खर्च होत असल्यानं विरोधकांकडून टीकेचे बाण सोडले जात होते. शुक्रवारपासूनच विरोधकांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थान आणि खानपानावर केल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चावर संताप व्यक्त करत जाब विचारला होता. संजय राऊतांनी शनिवारी पुन्हा राज्य सरकारवर हल्ला बोल केला. याचा अर्थ असा नाही की आम्ही म्हणत की संभाजीनगरच्या पुलाखाली बैठक घ्या मंत्रिमंडळाची, एखाद्या एखाद्या लॉजवर बैठक घ्या, रस्त्यावर घ्या असं मी म्हणत नाही. पण तिजोरीच खडखडाट आहे. मी आज वाचलं की काही वरिष्ठ मंत्र्यांना त्यांच्या मनासारखे सूट्स मिळाले नाहीत म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झाप झाप झापला आहे. तुम्ही त्या सूटमध्ये आराम करायला आला आहात, लोकांचे प्रश्न सोडवायला आले. संजय राऊतांची श्री ओढत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही या पंचतारांकित निवासस्थानावर केल्या गेलेल्या खर्चाचा निषेध व्यक्त केला. 5-स्टार हॉटेलमध्ये
यांचं मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा जो निर्णय केला, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचा निर्णय केला, त्याचा आम्ही निषेध करतो। त्यावर आता कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं। छत्रपती संभाजीनगर शहरात एकूण येणाऱ्या सगळ्या मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकेल असं कुठलंही शासकीय गेस्ट हाऊस नाही। ज्यावेळी अशी व्यवस्था होणारी सरकारी यंत्रणा कुठेच नसेल, तर स्वाभाविक सरकारला येणाऱ्या सगळ्या मंत्र्यांची व्यवस्था कुठेतरी हॉटेलमध्येच करावी लागते। शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय सुभेदार विश्रामगृहात मुक्काम केलेला। छत्रपती संभाजीनगर मध्ये एवढं मोठं असं गेस्ट हाऊस नाहीच आहे की एकूण येणाऱ्या सर्व मंत्र्यांची व्यवस्था होईल, आणि ज्या वेळेस अशी व्यवस्था होणारी सरकारी यंत्रणा जर कुठेच नसेल तर अशा वेळेला स्वाभाविक आहे की सरकारला त्या येणाऱ्या सर्व मंत्र्यांची ही व्यवस्था कुठेतरी हॉटेलमध्येच करावी लागेल। दुष्काळग्रस्त मराठवाड्यावर सरकारनं हजारो कोटीच्या पॅकेजची घोषणा करून दिलासा जरी दिला असला तरी या बैठकीतील पंचतारांकित निवासाचा मुद्दा मात्र चांगलाच तापलेला बघायला मिळाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह स्पेशल रिपोर्टसह आज इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात माझा सहकारी मिलिंदसोबत पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18, लोकमत।